राज्यातील 21 जिल्ह्यात लंपी रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे। यातून 43 जनावर दगावली आहेत। विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकार वॉर रूमसह टास्क फोर्स स्थापन करणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। आतापर्यंत 5 लाख लसीकरण करण्यात आलंय। दूध वापराबाबत नागरिकांनी विनाकारण गैरसमज करून घेऊ नये। दूध मानवी वापरासाठी योग्य आणि सुरक्षित आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय। कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात दुधाळ जनावरांमध्ये लंपी स्किन या संसर्गजन्य आजाराची लागण झाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात गायी पाठोपाठ बैलांना लंपीची लागण झाली आहे। यामध्ये अतिग्रे कबनूर रांगोळी इथल्या 12 बैलांचा समावेश आहे। कोल्हापूर जिल्ह्यात लंपी बाधित जनावरांची संख्या 55 पोहोचली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून कोल्हापूर शहरातील दूध कट्टे बंद ठेवण्याचे आदेश महापालिकेने दिलेत। कोल्हापूरचं वैशिष्ट्य असलेले दूध कट्टे बंद झाल्यानं धारोष्ण दूध पिणाऱ्यांची मात्र पंचायत झाली आहे। तर अशाच ताज्या अपडेट्ससाठी स्पीड न्यूज लाईव्ह 24 चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।